मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, ज्या जाहिरातीची आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते, ती जाहिरात आज अखेर प्रसिद्ध झालेली आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 या ची एक जाहिरात आलेली आहे MPSC ची, आणि ती जाहिरात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. एकूण 342 पदांकरता ही जाहिरात आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 रविवार दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. तर उप जिल्हाधिकारी गट 39 जागा आहेत. पदसंख्या अजा करता 4, अज एक आस एक म्हणजे 2 आहेत, विजा 2, नंतर भज क 1, इतर मागासवर्गीय 4, सा व शे मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे SC BC करता 4, तर एकूण मागासवर्गीय करता 17 जागा आहेत. खुल्या प्रवर्गाकरता 23,649 जागा आहेत. रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय आणि सामाजिक समांतर आरक्षणाचं विवरणपत्र इथे दिलेलं आहे, सर्वसाधारणपणे आपण बघू शकता. यानंतर महिलाकरता जागा इथे दिलेल्या आहेत, आणि नंतर खेळाडू करता जागा दिलेल्या आहेत. तर एकूण मागासवर्गीयामध्ये 1 ही खेळाडूसाठी आहे, 3 महिला करता आहेत, आणि 13 या सर्वसाधारणमधून आहेत. अशा प्रकारे उपजिल्हाधिकारीच्या 39 जागा आहेत. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ 39 पदं. पदसंख्या बघा, याच्यामध्ये आपण बघू शकता की अ जा च्या 3 जागा आहेत. त्यानंतर विजा अ ची 1 जागा आहे, भज ब ची 2 जागा, त्यानंतर भज क 1 जागा, भज ड 2 जागा आहेत. इतर मागासवर्गीयाच्या 4 आहेत, विशेष मागास प्रवर्ग 2 आहेत, SEBC 3 जागा आहेत. एकूण मागासवर्गीयाच्या 18 आहेत, खुल्या प्रवर्गाच्या 16, अशा एकूण 34 जागा आहेत. या जागेचे प्रवर्गनिहाय इथे तपशील दिलेला आहे, ते सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे. अतिशय महत्वाची ही जाहिरात आपल्या सर्वांकरिता आहे. मित्रांनो, या जाहिरातीची आपण बऱ्याचशा दिवसांपासून वाट बघत होते, आणि ती आज जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ह्या जागा आहेत. पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट 39 जागा आहेत, आणि या 34 जागेचं विवरण अशा प्रकारे. सर्वसाधारणपणे जर तपशील बघितला तर सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्या एकूण मागासवर्गीयासाठी 12 आहेत, महिलाकरता याच्यामधल्या 6 आहेत, त्यानंतर खेळाडूकरता कोणतीही जागा नाही, खुल्या प्रवर्गासाठी 10-5-1. तर अशा एकूण 34 जागाचा हा पूर्ण तपशील आहे, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास तो आणत आहे. यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या पदाकडे आपण जाऊया. याच्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता एकूण 16 पदं आहेत. याच्यामध्ये पदसंख्या 3 जी आहे ती अजा करता आहे. त्यानंतर 2 जागा आहेत अज करता, त्यानंतर अज झाल्याच्या नंतर भज क करता 1 जागा आहे, भज ड करता इथे 1 जागा आहे, त्यानंतर इतर मागासवर्गीयाच्या इथे आपण बघू शकता इतर मागासवर्गीयाच्या इथे 3 जागा आहेत. इतर मागासवर्गीय झाल्या विशेष मागासवर्गासाठी इथे जागा नाही आहे. त्यानंतर SC BC करता 1 जागा आहे. त्यानंतर एकूण मागासवर्गीयाकरता इथे जागा दिलेल्या आहेत 12, खुल्याकरता इथे 4 जागा आहेत, अशा एकूण 16 जागा आहेत. त्या जागेचं विवरण जे काही समांतर आरक्षण आहे त्याप्रमाणे आहे इथे. यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट 2 जागा आहेत. त्या 2 जागा 1 त्यातली 1 जागा जी आहे ती अजा करता आहे, आणि उरलेली जी 1 जागा आहे ती खुल्या करता आहे. यानंतर तहसीलदार गट 79 पदं आहेत तहसीलदाराची. यापैकी जे जे पहिलं पद आहे ते अजा करता 4 आहेत, नंतर अज करता 6 आहेत, त्यानंतर विजा 1 जागा आहे, त्यानंतर भज भ करता 3, भज क करता 2, भज ड करता 1, त्यानंतर इतर मागासवर्गीयाच्या 18 जागा आहेत, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गाची 1 जागा आहे, त्यानंतर SEBC च्या एकूण 6 जागा आहेत, मागासवर्गीयाच्या एकूण 45 जागा आहेत, खुल्याच्या 32 जागा आहेत, अशा एकूण 77 जागाची तहसीलदार या पदाकरता ही भरती होणार आहे. त्याचा जो काही समांतर आरक्षण आहे ते इथे आहे, आपण बघू शकता. उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा 29 पदं आहेत. याच्यामध्ये आपण बघू शकता अजाच्या 4 पदं आहेत, त्यानंतर अज करता 3 आहेत, त्यानंतर विजा अ करता 1 पद आहे, यानंतर विजा अ झाल्याच्या नंतर भज ड करता 1 पद,
यानंतर इतर मागासवर्गीयाचं एक पद, त्यानंतर SEBC 2 मागासवर्गीयासाठी एकूण 12 आहेत आणि खुल्याकरता 1325 पद आहेत, त्याचं समांतर आरक्षण आपल्या समोर आहे. यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 3 जागा आहेत, त्यामध्ये अजा करता 1 आहे. त्यानंतर अजा झाल्याच्या नंतर इतर मागासवर्गीयासाठी 1 आहे. एकूण मागासवर्गीयासाठी 2, खुल्यासाठी 1 अशा 3 जागा आहेत. कक्ष अधिकारी गट ब 16 पद आहेत कक्ष अधिकाऱ्याची, त्याचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे, आपण बघू शकता. अजा करता 1 आहे. त्यानंतर विजा अ करता 2, विजा ब करता 1, ड करता 1, नंतर इतर मागासवर्गीयाचे 2, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग 1, SEBC च्या 1, अशा एकूण मागासवर्गीयाच्या 9 जागा आहेत. खुल्याकरता 7 जागा आहेत, अशा 16 जागा आहेत. कक्ष अधिकारी गट ब, यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 11 पदं आहेत. या 11 पदापैकी अजा करता आहेत 1 पद, अज करिता आहे 2 पदं, त्यानंतर भज ब करता 1 पद आहे, भज ड करता 1 आहे, इतर मागासवर्गीय करता 1 आहे, SEB करता SEBC करता 1 आहे, असे एकूण मागासवर्गीयासाठी 7 आहेत, खुल्याकरता 4 आहेत, असे 11 पदं आहेत, त्याचं समांतर आरक्षण आपल्या स्क्रीनवर आहे. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 5 पदं आहेत, त्यामध्ये अजा करता 1, त्यानंतर विजा अ करता 1, मागासवर्गीयासाठी 2 आहेत, खुल्याकरता 3, असे 5 पदं आहेत, त्याचं समांतर आरक्षण आपल्या स्क्रीनवर आहे. नायब तहसीलदार गट ब एकूण 113 पदं आहेत. नायब तहसीलदारची भरपूर पदं आहेत, यामध्ये अजा करता 8, अज करता 10, विजा अ करता 5, भज ब करता 4 जागा, भज क करता 6 जागा आहेत, भज ड करता आपण बघू शकता 2 जागा, इतर मागासवर्गीय करता 26 जागा, विशेष मागासवर्ग 2, त्यानंतर SEBC करता 8, अशा एकूण मागासवर्गीयाकरता 71 जागा आहेत आणि 42 खुल्या प्रवर्गासाठी आहेत. अशा 113 जागासाठी नायब तहसीलदाराच्या जागा या भरणार आहेत. याचं जे काही समांतर आरक्षण आहे ते इथे दिलेलं आहे, त्याचा तपशील आपल्या स्क्रीनवर आहे. तर अशी मित्रांनो अतिशय मोठी ही जाहिरात आहे, 342 पदं आहेत आणि भविष्यामध्ये यामध्ये वाढ ही शक्य होणार आहे आणि वाढ सुद्धा होईल. सर्वसाधारण सूचना आपण जाणून घेऊया. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरता मुख्य परीक्षा शनिवार रविवार सोमवार 13, 14 आणि 15 जुलै 2019 रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत. वर केलेल्या सर्वांगातील पदसंख्या आणि आरक्षण शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता, यामध्ये वाढच होईल. राज्यसेवा परीक्षेमधून विद्यमान परीक्षा योजनेनुसार शासनाच्या विविध मंत्रालयीन विभागाच्या आधिपत्याखालील 28 संवर्गाची पदे सर्वसाधारणपणे भरण्यात येतात. त्यापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेल्या विविध 11 संवर्गातील पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. तर 28 संवर्गाची पदे यामध्ये भरली जाणार आहेत. सध्या 11 संवर्गाची पदं आपल्याकडे आलेली आहेत. उर्वरित संवर्गाची पदं जशी मागणी राहील त्याप्रमाणे भरण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये इतर सूचना इथे दिलेल्या आहेत. पदसंख्येमध्ये बदल वाढ होऊ शकते. महिला आणि खेळाडू असलेल्या समांतर आरक्षण हे कपीकृत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील म्हणजे SEBC वर्गातील उमेदवारांकरता शासन निर्णय सामाजिक आणि न्याय विशेष विभाग दिनांक इथे दिलेला आहे 7 डिसेंबर 2018. हा मित्रांनो GR मी आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे, नक्की आपण तो बघा. त्याच्यामध्ये विश्लेषण सुद्धा आपण केलेलं आहे. विहित करण्यात आलेल्या जातीचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तर आपण जातीचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. पडताळणीच्या वेळेस आपल्याला ते सादर करावं लागणार आहे. शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग क्रमांक 15 जुलै 2014 शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गाकरता SEBC देण्यात आलेली जात प्रमाणपत्रे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील SEBC वर्गातील आरक्षणाकरता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारचं ही SEBC करता अतिशय महत्त्वाची सूचना आहे. सर्व प्रमाणपत्र एकाच वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे. तर शासन आदेश इथे दिलेला आहे. दिव्यांगत्वाचा प्रकार दिलेला आहे, आपण तो बघून घ्या. उपजिल्हाधिकारी गट आणि तहसीलदार गट अ करता कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे. पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ करता कोणत्या प्रकारचं अपंगत्व चालणार आहे.
त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब करता कोणत्या प्रकारचा अपंगत्व जमेल? सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट याकरता, उद्योग संचालक तांत्रिक गट, उपशिक्षण अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब याकरता, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब करता, कक्ष अधिकारी गट ब करता, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब करता, तर नायब तहसीलदार गट ब करता। तर इतर सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेत अथवा कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासनाने सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभाग 14 सप्टेंबर 2018 मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या स्वावलंबन कार्ड .gov.in या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेल्या नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणं गरजेचं आहे। दिव्यांग उमेदवार लेखनिकाचे अनुग्रह असल्यास त्याबद्दलच्या सूचना आहेत। वेतन श्रेणी गट 15,639,100, नियमानुसार ग्रेड पी अधिक भत्ते, गट ब 9,334,800। पात्रता, भारतीय नागरिकत्व असावा, 1 एप्रिल 2019, किमान मागास किंवा मागासवर्गीयासाठी 19 वर्ष, 38 वर्ष अमागाससाठी मागासवर्गीयाकरता 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43, माजी सैनिक करता 43, शैक्षणिकार्थ उपलब्ध पदसंख्येतील सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट, तांत्रिक गट, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट, पोषणवादी पदे वगळून इतर पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या समतुल्य अर्हता ही लागणार आहे। परंतु सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा गट अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता लागणार आहे। संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेतील स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा, त्यानंतर इतर संविधान विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक यांच्याकरता वेगळी पदवी लागणार आहे। त्यामध्ये संविधान विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेली वास्तू विद्या नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी, विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी। शारीरिक मोजमाप अर्हता इथे दिलेली आहे। उंची 165 सेंटीमीटर, अनिवार्य कमीत कमी छातीनं फुगविता 84 सेंटीमीटर, फुगविण्यासाठी क्षमता किमान 5 सेंटीमीटर। वरील अर्थासोबत खाली संवर्ग पदाकरता त्यांच्या समोर दर्शवण्याप्रमाणे उमेदवारांची शारीरिक मोजमापी अर्थ असणे आवश्यक आहे। पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ या पदाकरता ही सर्व पात्रता लागणार आहे आणि त्याप्रमाणे ही पात्रता पूर्ण असणं गरजेचं आहे। पुरुष उमेदवाराकरता, महिला उमेदवाराकरता इथे दिलेली आहे। सेवा प्रवेश 17-8 प्रमाणपत्र पडताळणीची माहिती दिलेली आहे। परीक्षेचे टप्पे 3 आहेत। पूर्वपरीक्षा 400 गुणाची, मुख्य परीक्षा 800 गुणाची, मुलाखत 100 गुणाची। पूर्वपरीक्षेकरता शुल्क आहे अमागास 524, तर मागासवर्गीयाकरता 324। संपूर्ण जाहिरात, परीक्षेचं स्वरूप, तपशील याबद्दलची सर्व माहिती MPSC अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर मित्रांनो, विहित पद्धतीने अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कारवाई, तसेच भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत घेण्याची कारवाई 31 डिसेंबर 2018 पर्यंत करायची आहे आणि 1 जानेवारी 2019 पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता। सविस्तर माहिती दिलेली आहे, नक्कीच माहिती आपल्या सर्वांना माहीत असेल। बरेचसे मित्र याचा खूप अभ्यास करतात, आपल्याला जवळपास सर्व सूचना माहितीच आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्या माहिती दिसतो आणि आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ही माहिती राहावी याकरता ही ॲडव्हर्टाईज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवलेली आहे। मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या। काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।